दौलामेटी ग्राम पंचायत ने विकलांगों को दिया अर्थ सहाय। कोरोना की मार झेल रहे विकलांगों की मदद के लिए अब दौलामेटी ग्राम पंचायत आगे आ रही है। ग्राम पंचायत दौलामेटी के तहत करीब 80 विकलांग है। इसके पहले भी विकलांगों की ग्राम पंचायत अर्थ सहाय 5% निधि पंचायत की मंजूरी लेकर निधि वितरित किया। अब कोरोना के कारण विकलांगों को मदद करने के लिए पंचायत आगे आई। करीब 47 विकलांगों को 4,21,000 रुपयों का अर्थ सहाय किया गया, जिसमें विकलांगों को लैपटॉप 2, कर्णयंत्र 2, शौचालय 12 दिए गए। साथ ही 1,000 रुपये महीने के हिसाब से 3 महीने के 3,000 रुपये निधि दिए जाने की जानकारी ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभरे ने दी है। कुछ बचे विकलांगों को व्यवसाय के लिए 25,000 रुपयों का निधि दिया जाएगा। जिस विकलांगों को टॉयलेट के लिए दिक्कत होती है, उन्हें कमोड टॉयलेट के लिए भी निधि दिया गया। सुखदेव नारायण, आशा भीमरावासनिक के साथ 14 विकलांगों को चेक का वितरण सरपंच आनंदाबाई कपनीचोर, उपसरपंच गजानन रामीकर, सदस्य नितिन अड़सड़, प्रशांत केवटे, ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभरे, ग्राम पंचायत कर्मचारी सुरेंद्र शेंडे, मनोज गणवीर, पूर्व सरपंच संजय कपनीचोर, उमेश वाघमारे, संध्या इंगले, रजनी धारूकर के हाथों चेक वितरित किया। विकलांगों को चेक मिलने से विकलांगों ने पंचायत के आभार माने। ग्राम पंचायत दौलामेटी प्रशासनाच्या वतीने दौलामेटी ग्राम पंचायतच्या सरपंचा सन्माननीय सौ आनंदताई कपनीचोर, ग्राम पंचायतचे उपसरपंच गजाननरावजी रामीकर आणि सर्व ग्राम पंचायतचे सन्माननीय सदस्य यांच्या पुढाकाराने ग्राम पंचायत फंडाचे 5% राखीव निधी अंतर्गत आम्ही ग्राम पंचायतमध्ये मासिक सभा घेऊन त्याची तरतूद केली आणि तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तीवर 5% खर्च करावायचा असल्याने सर्वप्रथम लाभार्थी आयडेंटिफाय केले आणि गावामध्ये असे 80 लाभार्थीची नोंदणी करून घेतली। यामध्ये लाभार्थी नोंदणी करत असताना सर्वप्रथम जे व्यक्ती काम करण्यायोग्य नाही आणि काम करू शकत नाही अशा व्यक्तींची वेगळी वर्गवारी केली। जे व्यक्ती विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी MSc IT केलं आहेत असे विद्यार्थी वेगळे केलेत। त्याच्यानंतर ज्या व्यक्तींना कानाचा दोष आहे अशा व्यक्तींना कर्णयंत्र हवे असेल असे व्यक्ती वेगळे केले आणि जे व्यक्ती चांगले आहेत, अपंग जरी असेल चांगले आहेत, कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते अशा व्यक्तींची वर्गवारी वेगळी केली आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही ग्रामपंचायतनं 47 व्यक्तीला प्रति महिना आर्थिक सहाय्य 1,000 रुपये याप्रमाणे 3,000 रुपये अग्रिम म्हणून 47 व्यक्तीपैकी 31 व्यक्तींना याआधी अनुदान वाटप केलेलं आहे आणि आज आम्ही ग्रामपंचायतच्या कर्मचारी सर्वप्रथम ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्याच्या वतीने घरोघरी जाऊन त्या व्यक्तीला 3,000 रुपयाचा चेक देत आहोत। तसेच जे व्यक्ती इंडियन सीटवर टॉयलेटला बसू शकत नाही, ज्यांना कमरेचा त्रास आहे, अपंगच व्यक्तीच्या बाबतीत बोलतो, अशा व्यक्तींना आम्ही असे 12 व्यक्ती वेगळे केले। त्या व्यक्तींना प्रति शौचालय कमोट शौचालय बांधण्याकरिता 15,000 रुपये ग्रामपंचायत फंडातून दिले। त्यानंतर 2 व्यक्ती असे होते की ज्यांना कानाचा त्रास होता, आवाज ऐकायला येत नव्हता, अशांना प्रति व्यक्ती 25,000 रुपयेप्रमाणे 50,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकून कर्णयंत्र खरेदी करायला लावलं। त्याच्यानंतर 2 व्यक्तींना जे विद्यार्थी दशेत विद्यार्थी होते आणि शिक्षण घेत आहेत, त्यांनी MSc IT केलं, अशा 2 व्यक्तींना प्रति 25,000 रुपयेप्रमाणे लॅपटॉपकरिता लाभ दिलेला आहे। आणि आज आम्ही हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून, आता सध्या परिस्थिती ही कोरोनाग्रस्त आहे, लॉकडाऊनचा पिरियड आहे आणि म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाला असं वाटलं की लाभार्थींना ग्रामपंचायतमध्ये येऊ देण्यापेक्षा, गर्दी करण्यापेक्षा, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्या लाभार्थ्याच्या घरोघरी जाऊन आम्ही ते चेक अनुदान स्वरूपात वाटप करत आहोत। आणि या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मी सर्वांना विनंती करू इच्छितो की कोणीही या पिरियडमध्ये 3 मेपर्यंत घराच्या बाहेर निघू नये आणि खरोखरच आपल्या घरामध्ये राहून, कुटुंबामध्ये राहून आपण या कोरोनाचा नायनाट करण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावं। अशा प्रकारे आम्ही दिव्यांग व्यक्तीची घरोघरी जाऊन सेवा करीत आहोत आणि खरोखरच तनमन धनातून या व्यक्तींना याचा लाभ होईल अशी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आशा व्यक्त करतो। मी शिलाई मशीनची कामं करत आहे आणि ग्रामपंचायतकडून 3,000 रुपयाची चेक भेटत आहे, त्यांनीसुद्धा आभार आहे। मी एका पायाने अपंग आहे आणि 3 महिन्याच्या चेक आज मला मिळालेला आहे आणि असे घरच्या घरी शिलाई मशीनचे कामसुद्धा करत आहे।
सरपंच साहेब आहे आणि उपसरपंच साहेब आहेत, यांनी मला 3000 चेक दिला आहे. सचिव साहेब आहेत, यांनी सुद्धा मला 3000 चेक दिला. आनंद वाटला. NBCN न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.